मित्रांनो सोलापूर जिल्ह्याच्या वर्षाच्या राजकीय इतिहासात प्रणितीदा शिंदे यांच्या रूपाने प्रथमच महिला खासदार म्हणून त्या निवडून गेल्या प्रणितिदा शिंदे यांच्या यशाचा आलेख उंचावला प्रणितिदा शिंदे यांनी दोन हजार एकवीस पासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली व ही जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार देखील पाडली प्रणितीताई शिंदे यांचा जन्म नऊ डिसेंबर एकोणीसशे ऐंशी साली सोलापूर येथे झालेला त्यांनी सेंट झेव्हियर्स महाविद्यालय मुंबई तसेच कायदा महाविद्यालय मुंबई येथून शिक्षण पूर्ण केलेले आहे प्रणितीताई शिंदे या माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांचे लेख असून ते एक सामाजिक आहेत त्या दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाल्या याचा आनंद त्यांच्या संपूर्ण कुटुंब व चाहत्यांना तर झालाच पण आणखी एक खास व्यक्ती ज्यांना प्रणितिताई शिंदे यांनी मिळवलेल्या या यशाचा अभिमान वाटला व त्यांची मान गर्व ने उंचावली त्या म्हणजे प्रणितिदाई शिंदे यांच्या आई चला तर मित्रांनो जाणून घेऊया प्रणितीताई शिंदे यांच्या आईबद्दलची माहिती तत्पूर्वी आपण जर मराठी टी टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रणितिदाई शिंदे यांच्या आईचं नाव सुशीलकुमार सुशील असं आहे त्या देखील राजकारणात सक्रिय आहे प्रणितिताई शिंदेच्या मातोश्री उज्ज्वलाताई शिंदे यांच्या आतून दोन हजार चार साली खासदार होण्याची संधी हुकली मात्र त्यांचे लेख प्रणितीताई शिंदे यांनी राजकीय इतिहासात नाव कोरत सोलापूरची पहिली महिला खासदार होण्याची मान राखला आणि उज्ज्वला शिंदे यांच्या स्वप्न पूर्ण केले सध्या प्रणितीताई शिंदे व राहुल गांधी यांचं लग्न यामुळे प्रणितीताई चर्चेत आहेत यापूर्वीच प्रणिती देई यांच्या लग्नाबद्दल त्यांच्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे की प्रणिती जो निर्णय घेईल तो निर्णय आम्हाला मान्य आहे व आमचा संपूर्ण पाठिंबा आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला प्रणिती दे शिंदे व त्यांच्या कुटुंबाबद्दलची माहिती कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठी चंद्र टीव्ही या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र